या आहेत विद्या चव्हाण, घरकाम करतात. त्यांच्या 2.5 वर्षांच्या मुलाला शाळेत प्रवेश हवाय. 1 लाखाहून कमी उत्पन्न असल्यानं त्यांनी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरला, उत्पन्नाचा दाखलाही सादर केला. मात्र तरीही मुंबई महापालिका त्यांच्या मुलाला प्रवेश देत नाहीये, कारण त्यांनी केवळ आईच्या उत्पन्नाचा दाखला सादर केलाय. विद्याचे पती 3 वर्षांपूर्वी सोडून गेलेत, पण त्यांच्याकडे ना घटस्फोटाचा दाखला आहे ना दुसरा कसलाही पुरावा. पालिकेच्या नियमानुसार महिलेचा उत्पन्नाचा दाखला स्वीकारायचा असेल तर महिलेकडे घटस्फोटाचा दाखला किंवा पती काम करत नसल्याचा पुरावा असायला हवा. त्यामुळे त्यांच्या मुलाचा शाळा प्रवेश खोळंबलाय. मी माझ्या मुलाचं इन्कम प्रूफ माझ्या नावाने काढलेलं असल्या कारणाने गव्हर्नमेंट त्याला रिजेक्ट करते. आता माझा मिस्टर मला सोडूनच गेलेले, त्यांचं ते कुठे आहेत काय आहेत गेले 3 वर्ष मला काही माहितीच नाही आहे. आता मी गव्हर्नमेंटला दाखवते माझ्या मुलाचं बर्थ सर्टिफिकेट आहे, त्याच्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख, माझ्या मिस्टरांच्या नावाचा उल्लेख, मी माझ्या नावाचं स्वतःचं वोटर आय डी कार्ड, रॅशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल सगळी डॉक्युमेंट्स देते आहे. त्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट आम्हाला प्रोव्हाइड करत नाही आहे, कारण आमच्या मिस्टरांच्या नावाव्यतिरिक्त आम्ही स्वतःच्या स्त्रियांनी आपल्या नावाचं उत्पन्नाचा दाखला देऊ नये असं आहे का? या आहेत जेनिफर शेख. त्या मुलांचे ट्युशन्स घेतात, त्यांच्याकडेही उत्पन्नाचा दाखला नाही, पण पती सोडून गेल्याचा कोणताही पुरावाही नाही. नहीं, मेरे पास कोई डॉक्यूमेंट्स नहीं है. मेरे पास मैंने मेरे नाम पे जो भी डॉक्यूमेंट्स होते हैं, मेरे बेटे के बर्थ सर्टिफिकेट, ऑटोमेट ऑल डॉक्यूमेंट सबमिट किए हैं. बस मेरे पास मेरे हस्बैंड के रिलेटेड कोई डॉक्यूमेंट्स नहीं है. आपल्या नातवाला शाळेत प्रवेश मिळावा यासाठी रामलिंगम्मा नावाच्या या आजी शिक्षण विभागाच्या कार्यालयात खेटे मारतात. जावई दारुडा असल्यानं काहीच काम करत नाही, तर मुलगी घर काम करते. जावई दारुडा असल्याचा पुरावा आम्ही कसा द्यायचा असा प्रश्न आजीनं पडलाय. सेकंड बच्चे को हमको पढ़ाना है ना, तो उसके लिए अभी एडमिशन ऐसा निकाले है, माँ के सर्टिफिकेट से नहीं बनेगा. ऐसा बोले तो कैसा चलेगा? तो हमारा बच्चा नहीं पढ़े, हम भी चाहते ना कि हमारे बच्चे अच्छे से अच्छे पढ़े और अच्छा ये हो, तो हमारे भी तो सपने हैं. अगर हम लोग ऐसा कर सकते तो हम लोग तुम्हारे पे क्यों आते हैं? हम लोग अपना पैसा खर्चा करके भी पढ़ा सकते थे, क्योंकि हमारे पास उतना ये नहीं. ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. देशात अशा अनेक सिंगल मदर आहेत ज्यांच्याकडे नवऱ्याच्या उत्पन्नाचे पुरावे नाहीत. मग त्यांच्या मुलांनी शिकायचं कुठे? याबाबत आता शिक्षण मंत्र्यांनीच लक्ष घालायला हवं अशी मागणी केली जाते. त्यांना कोर्टाचे पेपर पाहिजे, आणि त्यांना आम्ही प्रश्न विचारला की बाबा आता यांचं काय करायचं, जर त्यांचं हस्बंड नाही आहे, कुठे गेले आहे, तर त्यांनी ॲडमिशन घ्यायचं नाही का? तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही म्युन्सिपॅलिटी शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं, तिकडे पण मोफत शिक्षण होतं. असे उत्तर मिळत आहेत आमच्या. आता तेच झालं ना, आता आम्ही तिकडे बोलून आलो, त्यांचं हेच उत्तर होतं. कोण जबाबदार आहे आता? आमच्याप्रमाणे याचं जबाबदार आहे इकडचे जे सरकार आहे, राज्य सरकार आहे, आणि शिक्षण विभागाचे जे मंत्री आहेत त्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. गरिबांना दर्जेदार शिक्षण मोफत मिळावं यासाठी कायदा झाला खरा, पण ज्यांच्यासाठी हे आरक्षण ठेवलंय त्यांच्या मूळ समस्यांचा विचार न करताच प्रवेशाचे नियम बनवण्यात आलेत. पण शिक्षणाचा अधिकार गरिबांच्या मुलांना मिळणार कसा? दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.